पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून 1 सप्टेंबरपासून सुरू झालेलं ऑपरेशन परिवर्तन हे मोहीम यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 56 गावांमध्ये विशेषतः तांड्यावर तयार होणारे अवैध हातभट्टी दारू 102 गावांमध्ये विक्री केली जायची. जवळपास 600 कुटुंबियांचा हा व्यवसाय आणि उत्पन्नाचं साधन होतं. त्याची माहिती संकलित करून 1 सप्टेंबरपासून ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा व्यवसाय बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली. 300 कुटुंबातील भट्ट्या लावणाऱ्या हात पर्यायी व्यवसायाकडे वळाले हे विशेष. हा पॅटर्न गृहमंत्र्यांनी राज्यभर राबविल्यास त्यातून राज्यातील अवैध व्यवसायाला आळा बसू शकतो, गुन्हेगारी कमी होईल असे जाणकारांचे मत आहे. IPS झाल्यानंतर शिकाऊ अधिकारी म्हणून सोलापुरात काम करताना पोलीस अधीक्षक सातपुते यांना मुळेगाव तांडा हे अवैध हातभट्टी दारू तयार करणारे गाव म्हणून माहिती झाले. अनेक वर्षांच्या सेवेनंतर त्या सोलापूरच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. तरीही मुळेगाव तांड्याची ओळख तशीच होती. त्यानंतर त्यांनी हा अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा निश्चय केला.